नुसते हवेमध्ये पतंग उडवणं काही योग्य नाही आहे असं मला वाटतं. अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की बाबा मी त्यांचं काय मनोगत आहे आणि ते समर्थ नेते आहेत, ते स्वतःचं काय ते भूमिका मांडू शकतात. ते भाजप सोबत एका खुर्चीवरती एक माणूस बसलेला असताना दुसरा काय असं, याच्या संदर्भामध्ये काही गोष्टींची उत्तरं परिस्थिती देत असते, काही गोष्टींची उत्तरं देव आणि नियती देत असतो. आणि हे सगळं माणसाला कशा पद्धतीने राजकीय परिस्थिती जाणवते प्रत्येकाला, त्याच्यानुसार ती ती व्यक्ती निर्णय घेत असते. त्यामुळे कुणावरही शंका घेणं, कुणावरती दोषारोप करण्यापेक्षा जोपर्यंत एखादी गोष्ट घडत नाही आहे तोपर्यंत त्याच्याबद्दलचे नुसते हवेमध्ये पतंग उडवणं काही योग्य नाही आहे असं मला वाटतं. पण परिस्थिती महाराष्ट्राची वेगाने बदलते एवढं नक्की, आणि या वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीमधून काय निघेल याच्यामधून मनभेद होऊ नयेत. मतभेद होत झाले तरी गोष्ट वेगळी, पण मनभेद होऊ नयेत अशी आपली अपेक्षा आहे. पण प्रत्यक्षामध्ये आपण बघतोय की राजकीय मतभेदांमुळे प्रचंड तेढ तयार झाली आहे. आणि मग माध्यमं असतील किंवा सामान्य कार्यकर्ते असतील, त्यांची परिस्थिती म्हणजे एक छोट्या मुलांची गोष्ट आहे, जंगलाला आग लागली पळा रे पळा असं कोण कुठल्या दिशेने पळतं हेच कळेन असं झालं आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर शांतपणाने आपली ज्या ठिकाणी वैचारिक बांधिलकी आहे, आपल्याला जिथे कामात समाधान आहे, ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की आपल्याला भविष्य आहे, अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी काम करावं, अन्यथा त्यांना सुद्धा हा ताण सगळा असह्य झालाय असं मला चित्र दिसतंय. मध्यंतरी मी जे तुम्ही शंका व्यक्त केली होती आता तसंच होताना दिसतंय दुर्दैवाने. आणि मी महाविकास आघाडीचं भवितव्य काय पुढं असे, त्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी जेव्हा जन्माला आली तर त्यावेळेला एक वेगळी भूमिका होती. नंतरच्या काळातसुद्धा अजूनही महाविकास आघाडीबद्दल काही वेगळं भूमिका कोणी जाहीर केलेली नाही आहे. त्याचं काय होणार याच्यावर आता चर्चा चालू आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला महाविकास आघाडी अस्तित्वात आहेच आणि त्याच्याबद्दल कशा प्रकारनी काम होईल किंवा नाही हे आमचे नेते तुम्हाला योग्य त्या वेळेला स्पष्ट करतील. संजय राऊत जे महाविकास आघाडीत बऱ्यापैकी पुढाकार घेतलेच विलन ठरते ते सगळे, अजितदादा जाहीरपणे टीका करते, उद्या अजितदादा भाजपकडे जातील अशा चर्चा आहेत. मी महाराष्ट्राचं पुढं काय बोलू शकतो, मला काय वाटतं, अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की बाबा मी त्यांचं काय मनोगत आहे आणि ते समर्थ नेते आहेत, ते स्वतःचं काय ते भूमिका मांडू शकतात. तसं संजय राऊतांच्या समोर जी काही माहिती आली त्याच्यानुसार त्यांनी भूमिका घेतलेली आहे. अशा वेळेला त्या वादामध्ये किंवा त्यात मतभेद झालेच नाहीत. आता संजय राऊत बोललेले आहेत की अजितदादा हा गोड माणूस आहे, अशा वेळेला कुठलाही वाद वाढवण्याचा प्रयत्न माध्यमांकडूनही केला जाऊ नये असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा एखादा निर्णय होईल त्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणं हे योग्य राहील असं मला वाटतं. अजितदादा आत्ता म्हणाले की मी आताही मुख्यमंत्री पदावर दावा ठोकू शकतो किंवा होऊ शकतो, त्यामुळेच अशा चर्चा आहेत की ते भाजपसोबत जाऊ शकतात. आणखी महाविकास आघाडीला आता या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री बनवणं हे शक्य नाही राजकीयदृष्ट्या. आणि त्यामुळे जे विधान दादांनी केलेलं आहे त्याच्यामुळे त्या चर्चांना आणखीन बळ मिळत आहे की ते भाजपसोबत. एका खुर्चीवरती एक माणूस बसलेला असताना दुसरा. आता निकाल जवळ आले, महाराष्ट्रात काही होऊ शकत आहे, कदाचित सर्वोच्च न्यायालय निकाल पुन्हा सभागृहाकडे दिला जाऊ शकतो, अध्यक्षांकडे काय होऊ शकतो. मुळामध्ये मला हेच कळलं नाहीये की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी होणार आहे. आम्हाला तरी काही कल्पना नाही की कुठल्या तारखेला निकाल होणार आहे. फक्त निकाल जेव्हा होतो सर्वोच्च न्यायालयाकडून तर तो संपूर्ण अभ्यास करून चांगल्या पद्धतीने नियमांचं पालन करून त्याची अंमलबजावणी व्हावी या हेतूने केलेला असतो. आता नियमांचं पालन झालं आहे की नाही याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाचं काय मत आहे हे आपल्याला आत्ता माहिती आहे का? माहीत नाही आहे. मग अशा वेळेला एवढंच भाग आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जेव्हा कधी येईल त्यावेळेला तो निकाल ऐकून त्याच्यानंतर आपण भाष्य करणं योग्य राहील. आणि एवढंच मी म्हणू शकते की आपण एरवीसुद्धा आपला परीक्षेचा निकाल असतो, निवडणुकीचा निकाल असतो, तर आपली सर्व बाजूने तयारी असते. तशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो निकाल लवकर यावा एवढी आपण एक न्यायप्रेमी नागरिक म्हणून अपेक्षा ठेवू शकतो.